नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत आवळ्याची पाचक सुपारी ही सुपारी आम्लपित्तावर खूप गुणकारी असते तर चला आवळा सुपारी बनवायला सुरुवात करूया इथे मी एक किलो आवळे असे मोठे मोठे टपोरी आवळे घ्यायचे व्यवस्थित साफ करून घ्यायचं धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे तर त्याचबरोबर आपल्याला इथे मी इथे एक छोटा चमचाने काळी मिरीची पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे मिरी नसतील तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घ्या मिरी आणि इथे थोडंसं मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि एक छोटा चमचा हिंग घेतली आहे आणि एक छोटा चमचा काळण मीठ म्हणजे जे आपण पाणीपुरीमध्ये वापरतो ते तर सगळ्यात प्रथम आपल्याला अशा भांड्यामध्ये खाली पाणी ठेवायचं आहे त्यावर मी अशी एक चाळणी ठेवलेली आहे आणि हे जे आवळे आहेत ते आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवा जर तुमच्याकडे असं स्टीमर नसेल तर तुम्ही हे कुकरमध्ये पण बॉईल करून शकता किंवा तुमच्याकडे जर कढाई असेल तर कढाईमध्ये बी तुम्ही अशा प्रकारे स्टीम करून घ्या तर एक साधारणतः वीस मिनट लागतात आवळे स्टीम व्हायला तर आपण आवळे स्टीम झाले का नाही हे चेक करण्यासाठी एका सुरीच्या किंवा चाकूच्या सहाय्याने आवळे चेक करून बघायचे जर ते व्यवस्थित शिरत असेल आत तर त्याचा अर्थ आवळे आपले परफेक्ट आहेत तर मी ते आवळे काढून घेतलेत एका प्लेटमध्ये याला थंड करून घेतलेलं आहे बघा अशा पाकळ्या ज्या आहेत आवळ्याच्या त्या खुल्ल्या जातात आणि आवळे थंड झाल्यानंतर आपोआप निघले जातात मधले जे सीड्स आहेत ते निघतात तर बघा सीड्स काढून घेतलेत तर अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या बारीक फोडी करून घ्यायचे आवळ्याच्या तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही फोडी करून घेऊ शकता तुम पण जी सुपारी असते त्याच्या छोट्या छोट्या जर फोडी केल्या तर ते खायला पण सोपं जातं ते दिसायलाही खूप छान दिसते तर प्रकारे आपण जी आपले सगळे आवळे ते अशा प्रकारे त्याच्यातली सीड्स काढून ते छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत ही जी आवळ्याची पाचक सुपारी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण यात आपण फक्त हिंग मीठ आणि काळं मीठ त्याचबरोबर थोडीशी काळी मिरी पावडर या सगळ्या पदार्थाचा वापर करून अशी पाचक सुपारी बनवते ही सुपारी तुम्ही तुम्हाला जर ॲसिडिटी होत असेल किंवा जेवणानंतर तुम्ही जर ही सुपारी खाल्ला तर तुम्हाला आम्लपित्त हे कधीच होणार नाही तर ही सुपारी तुम्ही एकदा बनून एक वर्षापर्यंत ठेवू शकता तर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तर यावर आता आपण मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं त्याचबरोबर हिंग पावडर टाकायची आणि लगेच आपण इथे आपला जो हा मसाला आहे काळी मिरी पावडरचा तोही टाकूया इथे आणि थोडंसं हे काळं मीठ जे आपण पाणीपुरीमध्ये वापरतो ते मीठ इथं वापरलेलं आहे त्याच्यामुळं खूप छान टेस्ट येते आणि थोडीशी अर्धा चिमूट म्हणजे एक पिंच मी साखर टाकली आहे ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता हे सर्व जिन्नस एकत्र एक व्यवस्थित मिक्स करायचे तुम्ही हाताने जरी व्यवस्थित मिक्स केला तरी चालेल म्हणजे आवळ्याला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लागल्या पाहिजेत आणि ही सुपारी तुम्हाला सुकायला ठेवायची आहे उन्हामध्ये तर लक्षात ठेवा ही आवळ्याची सुपारी तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा ग्लासच्या जारमध्ये किंवा इवन प्लास्टिकच्या जारमध्ये जरी भरून ठेवलं तरी काहीही होत नाही तर बघा आता आपण याला उन्हात सुकून घेतलेलं आहे चार दिवस झालेले आहेत चार दिवसानंतर ही आपली सुपारी तयार झालेली आहे एकदम छान सुपारी खन्न कपली अशी भा उन्हामध्ये वाळलेली सुपारी आहे मस्त आणि तू ही सुपारीचा जो टेस्ट आहे तो खूप जबरदस्त असतो खूपच छान आणि घरगुती तुम्ही अशी आवळी अशी पाचक सुपारी बनवू शकता बऱ्याचदा मार्केटमध्ये पण विकली जाते पण मार्केटपेक्षा पण ही ताजी ताजी सुपारी तुम्ही घरी बनवून ठेवू शकता तर नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच जे बेल ऐकून दिलं आहे त्यालाही क्लिक करा